आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. भास्कर महाराज. जी आई गुरुमाऊली. गुरुमंत्राचा अर्थ उलगडून सांगायले हवा. जशी आज्ञा. गण गण गणात बोते. वामनराव. रामकृष्ण हरी हा अत्यंत पवित्र मंत्र आहे आणि वारकर यांचा बीज मंत्र आहे. प्रत्येक वारकरी दुसऱ्या वारकऱ्याले माऊली म्हणून हात मारते, कारण प्रत्येक जीवा श्री विठ्ठल विराजमान आहे. आणि ह्याच भावनेनं वारकरी एकमेकाले वाकून नमस्कार करते. आणि या कृतीचा अर्थ म्हणजे माणसाने नम्र असावं, गोड बोलावं, एकमेकांचा आदर सन्मान करावा असा आहे. त्या उघड्या नागड्या माणसाला नमस्कार करायचा करायलाच नको. गण गण गणात बोते. गणगण गणात बोलते अत्यंत स्तुत्य उदात्त आणि गरजेचा विचार आहे. शिक्षण हा सुसंस्कृत समाजाचा पाया आहे आणि हाच सुसंस्कृत आणि सुशिक्षित समाज वैभवशाली आणि सशक्त राष्ट्राचं मूळ आहे. शिवाय माझ्या परमपूज्य सद्गुरु माऊलींची गजानन महाराजांची देखील हीच इच्छा आहे आणि आज्ञा पण. मी पूर्ण समर्पणाने काम करेन. ग्रेट. कुणीतरी या कार्याची सुरुवात करायलाच हवी ना. आणि आमची तर लई इच्छा आहे का असायलाच हवी ना शेगावात. लेकरं शिकतील, कंपनी सरकारकडनं आणि आमच्याकडनं संपूर्ण मदत भेटल. पण प्रश्न असा आहे का शाळेसाठी जागा असायलाच हवी ना. हो जागा तर हवी शाळेला. तसं आमचा वाडा लई मोठा आहे. मी काय म्हणतो, वाड्यामध्ये शाळा सुरू केली तर जमते का. वा वा उत्तम जागा आहे ही. वसुले साहेब, शाळा सुरू होणं महत्वाचं. हा वाडा उत्तम आहेच. आपल्या संस्कृतीप्रमाणे गुरुकुल पद्धतीत झाडाखाली पण शिकवलं जात असे. निसर्गाच्या सान्निध्यात मुलांना मोकळ्या जागेत शिकवायला आवडेल. मा ऊन वारा पाऊस पाण्यात आणि ज्यावेळी गरज वाटेल तेव्हा या वाड्यात पण शाळा भरवता येईल. महत्वाचं काय आहे तर मुलांना शिकवणं, उत्तम संस्कार घडवणं हे महत्वाचं. गण गण गणात बोलते. वा उत्तम, असे शिक्षक हवेत. हो ना. तुमच्यासारखे शिक्षक आम्हाला लाभले असते तर आम्ही अधिक चांगले घडलो असतो. गण गण गणात बोलते. आता शक्य तितक्या लवकर शाळा सुरू केली पाहिजे. गण गण गणात बोलते. गण गण गणात बोलते. कले जन्माले आल्यापासून शेवटच्या श्वासापर्यंत आयुष्याची शाळा सुरूच राहते लेकरा. परमपिता ब्रह्मांड नायक गुरुस्थानी राहून संन्यानी प्रत्येक जीवाले शिकवत राहते आणि प्रत्येक विद्यार्थी आपल्या कुवतीप्रमाणे प्रारब्ध संचिताप्रमाणे आपल्या अनुभवांची शिदोरी घेऊन जगत राहतो. आयुष्याच्या वाटेवरत येणाऱ्या सत्कर्म दुष्कर्माची निवड करते आणि त्याप्रमाणे फळ भोगते. पण संस्कारांची शाळा सुरूच राहते राजेओ. गण गण गणात बोलते. शिकवणारा जगदीश्वरच राहते पण कुठले संस्कार आपण स्वीकारतो आणि कुठले नाकारतो यावर तर आपली जडणघडण अवलंबून राहते. श्री कले तुले आत्ताच्या स्थिती पर्यंत आणायलेच आम्हाले अनेक सव्य अपसव्य करायले लागले. तवा कुठे तू या स्थिती पर्यंत आली लेकरा. पण प्रार्थनात असेल ते चुकणार नाही आणि भोग टळणार नाही.
गण गण गणात बोते। बाप्पा इत का बसला जेवायले तुम्ही? ते हे आओ पण मैं स्वतः तुम्हाला स्वयंपाक घरात जेवायले वाढलं होतं ना, हे आणायला गेले होते। हो दे ठेव ठेव। पण बाहेर काय आले बसला जेवायले? आज वरत असं कधी बाहेर बसून सण्याने जेवला का तुम्ही? आता जेवाशी मतलब ना सोबत की एक बात समजून नाही राहिलं का मले? का दिसून नाही राहिलं? घाम कायले फुटलं तुम्हाले? खुदू खुदू कायले विचारते? कारण घरातल्या मालकाले असं बाहेर बसून जेवण शोभत नाही। पण इतर आहे का, जसे घरचे संस्कार आहेत तसंच वागायला हवं ना। असू दे ना, बाहेर बरं वाटत मोकळं डाकडे। मले सांग पण मले बाहेरच वाढत जा, चुलीपाशी बसून जेवण नको मले, उगा आग्रह नको करू। मले सांगा बायजा काही म्हणाली का? गण गण गणात बोते। बाप्पा घाबरे घुबरे कायले झाला? काय विचारून राहिली म्या? बायजा काही म्हणली का तुम्हाले? पण मले जेवायचंच नाही ना बायजा समोर, सौभाग की एक बात। आता ते लई होऊन राहिलं बो बायजा, हे वागणं बरं नाही। गुड गुड गुड, छान तुमच्या मधली सुधारणा मले लई लई आवडली। बापा आम्ही कधी सुधारलो जी? सुधारलं म्हणजे आम्ही शेगावात जंग जंग पछाडले। ते समजलं आम्हाले, पण जंग जंग पछाडून ले हुशार बुद्धिमान गुणी माणूस तुम्ही वाड्यावरती आणला, हे काम मात्र लई छान केलं। गुणी माणूस, सज्जन माणूस। हो मला आश्चर्यच वाटलं तुम्हा दोघांच कि इतलं मोठं काम छान काम तुम्हाला झटपट जमलंच कस। आणि मला आनंद झाला कि तुम्हाला सुबुद्धी झाली, छान काम केलं। आम्ही कोणतं काम छान केलं? बाळा भाऊ प्रभू सारख्या सज्जन गुणी माणसाले तुम्हीच भेटून दिलं ना, तुम्हीच घेऊन आलात ना बाळा भाऊले।